आज मी एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी की आजकाल सर्वांनाच आवडते. कुठेही बाहेर गेलं तर सगळेजण आवर्जून ही गोष्ट ऑर्डर करतात, खातात. तर ती गोष्ट आज मी घरीच बनवणार आहे. आता हे इन्ग्रेडियंट्स बघून तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की मी काय बनवणार आहे. सो येस, मी आज पिझ्झा बनवते. अगदी पिझ्झा सॉसपासून, पिझ्झा बेसपासून ते सर्व गोष्टी मी घरीच बनवणार आहे आणि त्याच्या रेसिपीज देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला आपण पिझ्झा डो बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे. हाताला चटका लागणार नाही इतपत पाणी गरम असावं. यामध्ये एक टीस्पून साखर आणि 1 टीस्पून ड्राय ईस्ट ॲड केलेलं आहे. छान सर्व मिक्स करून घ्यायचं. पिझ्झा डो बनवण्यासाठी ड्राय ईस्ट चांगल्या क्वालिटीचं असणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे मी हे ड्राय ईस्ट झाकून ठेवत आहे 4 ते 5 मिनटं. 4 ते 5 मिनटानंतर ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे. जर आपलं ईस्ट चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट नाही झालं तर आपला डो चांगला होणार नाही. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये पुढे न गेलेलं चांगलं. तर इथे माझं ईस्ट चांगलं ॲक्टिवेट झालं होतं. आता यामध्ये मी पीठ ॲड करत आहे. इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, 1 कप मैदा घेतलेला आहे, थोडेसे मीठ मी यामध्ये ॲड करत आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. डो चांगल्या प्रकारे नीट करून घ्यायचा. आता यामध्ये मी बटर ॲड करत आहे. साधारण 1 टेबलस्पून इतकं मी बटर यामध्ये ॲड केलेलं आहे. बटर चांगल्या प्रकारे आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पिझ्झा बेससाठीचा डो बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1/2 कप कोमट पाणी घेतलं होतं आणि त्यानंतर मी 1/2 कप पाणी घेतलं होतं. त्यातील फक्त चमच्याभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सर्व पाणी मी या डोसाठी वापरलं आहे. पिझ्झासाठीचा डो हा सॉफ्ट आणि फ्लफी असणं खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. 2 तास इथे मी हे रेस्ट करून घेत आहे. मस्त फ्लफी असा हा पिझ्झा डो रेडी आहे. 2 तासापूर्वी मी हा पिझ्झा डो तयार केला होता. खूप छान असा मस्त डो हा रेडी झालेला आहे. आता आपण पिझ्झा सॉस बनवून घेऊयात. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचे असे 4 भाग करून ते कुकरमध्ये मी 1 शिट्टी काढून घेतलेले आहे. आता याची साल काढून घेऊन याची प्युरी मी इथे बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये साखर ॲड करायची आहे कारण टोमॅटोला थोडासा आंबटपणा असतो, त्यामुळे इथे मी साखर ॲड करत आहे. 2 टीस्पून साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी मीठ देखील ॲड करायची आहे. आता यामध्ये क्रश्ड रेड पेपर ॲड करायचा आहे. तर इथे मी 1 टीस्पून रेड पेपर ॲड केलेला आहे. त्यानंतर ओरेगॅनो आहे, तर हे देखील मी 1 टीस्पून ॲड करत आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. अगदी घरच्या घरी हा बनवता येतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मार्केटमधील टोमॅटो सॉस देखील यासाठी वापरू शकता. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. पिझ्झा बनवण्यापूर्वी इथे मी ओव्हन प्रीहीट करण्यासाठी सेटिंग करत आहे. 400 फॅरनहाईटवरती मी इथे ओव्हन प्रीहीट करून घेत आहे. पिझ्झा बेस बनवण्यापूर्वी मी इथे डो छान नीट करून घेत आहे. छान 4 ते 5 मिनटं डो मी इथे नीट करून घेतलेलं आहे. नंतर त्याचे 2 इक्वल पार्ट केलेले आहेत. या प्रमाणामध्ये 2 मीडियम साईजचे पिझ्झा बनवता येतात. तर इथे मी 2 इक्वल पार्टमध्ये डो बनवून घेतलेले आहेत. आता यातील एक डो घेऊन मी इथे मैद्याचा वापर करून लाटण्याने पोळीप्रमाणे लाटून याचा एक पिझ्झा बेस बनवून घेत आहे. सर्व बाजूने एकसारखा असा हा बेस बनवून घ्यायचा आहे. शेवटी मी त्याला हाताने थोडासा टॉस करून घेतलेला आहे आणि सर्व कडा त्याच्या एकसारख्या करून घेतलेल्या आहेत. मला पर्सनली थिन क्रस्ट पिझ्झा आवडतो, त्यामुळं मी याचा हा जो बेस आहे तो एकदम पातळ बनवलेला आहे. तुम्हाला जर का फ्लफी असा पिझ्झा आवडत असेल तर तुम्ही थोडासा जाडसर असा याचा हा बेस बनवू शकता. त्यानंतर अशी घडी घालून तो मग पिझ्झा पॅनवरती ठेवायचा आणि परत एकदा मी हाताने असे टॉस करून घेत आहे. सुरुवातीला यावरती सर्व बाजूला पिझ्झा सॉस स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व बाजूनी असा हा पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे. नंतर त्यावरती आपल्याला चीज टाकायचा आहे. तर इथे मी चीज स्प्रेड करून घेतलेला आहे. इथे मी मोझरेला चीजचा वापर करत आहे. तर चीज मी इथे स्प्रेड करून घेतलेला आहे. ते सर्व पिझ्झा बेसवरती मी पसरवून घेतलेलं आहे.
आता यामध्ये टॉपिंग्स ऐड करायचे आहेत, तर टॉपिंग्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऐड करू शकता। तर मी इथे माझ्या आवडीचे टॉपिंग्स ऐड केलेले आहेत। तर इथे मी दोन कलरफुल असे कॅप्सिकम यूज केलेले आहे, येलो आणि रेड। त्यानंतर इथे मी चेरी टोमॅटो ऐड करत आहे। त्यानंतर इथे मी ग्रीन पेपर ऐड केलेला आहे। ब्लॅक ऑलिव्हचा फ्लेवर मला पिझ्झामध्ये खूप आवडतो, तर इथे मी ब्लॅक ऑलिव्हज देखील ॲड केलेले आहे। त्यानंतर इथे मी फ्रेश स्वीट कॉर्न देखील ॲड केलेले आहेत। आणि परत एकदा शेवटी आपल्याला यामध्ये चीज स्प्रेड करायचा आहे, भरपूर सारा चीज आपल्याला यामध्ये स्प्रेड करायचा आहे, त्यामुळे आपला पिझ्झा छान चीजी होतो। इथे मी दोन पिझ्झासाठी 200 ग्रॅम इतकं चीज वापरलं आहे। पिझ्झाचे टॉपिंग्स खूप कलरफुल असतात, त्यामुळे ते पाहायलासुद्धा खूप आकर्षक वाटतं, अगदी बघूनच आपली भूक वाढते। तर इथे मस्त असा आपला हा पिझ्झा तयार आहे। तर आता आपण बेक करून घेऊया। तर त्यासाठी ओव्हनमध्ये मी 20 मिनटासाठी पिझ्झा बेक करून घेणार आहे। तर जसं मी तुम्हाला बोलले, मला थिन क्रस्ट आवडतं, त्याप्रमाणे 20 मिनटं इथे मी पिझ्झा बेक करून घेतलेला आहे। मस्त असा पिझ्झा रेडी झालेला आहे। तुम्ही देखील या पद्धतीने पिझ्झा घरी बनवून पहा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।